गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात याबाबतचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते महापालिका निवडणुकीबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं. महापालिकांच्या निवडणुका रखडल्यानं त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या, मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. की आता आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे जी सुप्रीम कोर्टातली केस आहे ती आता जुलैमध्ये येईल, कारण ती त्यांनी याच्यानंतर व्हॅकेशन नंतर ठेवली आहे. त्याचा अंदाज घेऊन मी बोलून राहिलो, म्हणजे मला काही त्याची कल्पना नाहीये. साधारण जुलैमध्ये केस झाली तर ऑगस्ट पर्यंत समजा निकाल आला तर सप्टेंबर ऑक्टोबरला लागू शकतं असा एक साधारण अंदाज मी केला आहे. बाकी कोर्ट काय करणार किंवा कोर्ट कधी करणार याची मला माहिती नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या वेळी होतील, विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या वेळी होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रचंड ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर अधिकचं काम करून विधानसभेच्या निवडणुकाही प्रचंड ताकदीनं जिंकू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.